स्पर्धेचे मानकरी ठरले रोहा तालुक्यातील जय भवानी गोविंदा पथक खारगाव. मुरुड शहरात शिवसेना युवासेना उपजिल्हा प्रमुख परेश किल्लेदार यांच्या माध्यमातून प्रथमच कार्यसम्राट दमदार आमदार महेंद्र दळवी चषक सुमारे 1,51,111 रुपयांची भव्य दिव्य दहीहंडी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. या स्पर्धेचं उद्घाटन आमदार महेंद्र दळवी यांच्या हस्ते झालं. स्पर्धेमध्ये तालुक्यातून 7 तर बाहेरून 4 संघांनी समावेश दर्शवला. विशेष आकर्षण म्हणजे या स्पर्धेच्या मधल्या काळात आकर्षित लावणी साम्राज्ञी रूपम पाटील आणि महाराष्ट्र फ्रेम आराध्य डान्स ग्रुप यांचा नजराणा पाहायला मिळाला. स्पर्धेच्या अंतिम विजेता रोहा खारगाव येथील गोविंदा पथक ठरला. स्पर्धेमध्ये महिला पथकांनी सुद्धा आकर्षित असं 5 मनोरे लावून स्पर्धेची शोभा वाढवली. स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या प्रत्येक पथकाला सन्मानचिन्ह व रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात आलं. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष शिवसेना भरत बेलावसे, जिल्हा चिटणीस भारतीय जनता पक्ष महेंद्र चौलकर, जिल्हा संघटनिक तृप्ती पाटील, माजी नगराध्यक्ष स्नेहा पाटील, अध्यक्ष मुरुड शहर शिवसेना संदीप पाटील, माजी नगरसेविका युवा ठाकूर समीर डोनर यांनी या सोहळ्यात उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली. स्पर्धेचं भक्ती वितरण आयोजन परेश किल्लेकर आणि भावना किल्लेकर यांच्या हस्ते करण्यात आलं. आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत मुरुड तालुक्यातील 7 स्पर्धकांनी तर बाहेरील 3 स्पर्धकांनी समावेश केला होता. त्यामध्ये रोहा येथील खारगाव गोविंदा पथकाने कमी वयात 7 मनोरे रचून स्पर्धेचे मानकरी ठरले.